नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्यावर भगवंतांची कृपा व्हावी, भगवंत आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपले संपूर्ण जीवन सुखी संपन्न व वैभवशाली बनावे यासाठी दररोज सकाळी ही एक वस्तू खा आणि आपले जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरून द्या। श्री कृष्ण भगवंतांचे संपूर्ण जीवन मानव जातीसाठी वरदान आहे। त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी शिकण्यासारखे आहे। म्हणूनच आपले शास्त्र असे सांगते की श्री कृष्ण भगवंतांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण जर वाटचाल केली तर आपले जीवन यशाच्या सर्वोच्च शिखरावर सहज पोहोचू शकते। दररोज सकाळी स्नान झाले की सर्वात आधी भगवंतांचे पूजन करावे, भगवंतांपुढे धूप दीप लावावा। भगवंतांपुढे धूप दीप लावला तर आपल्या जीवन घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते। घरातील वातावरण प्रसन्न होते आणि पवित्र तसेच शुद्धही होते। अशा प्रसन्न व आल्हाददायक वातावरणाचा आपल्या मनावरही खूप सकारात्मक प्रभाव पडतो। तसेच भगवंतांचे पूजन झाले की घरात शंखनाद करावा, तसेच घंटी वाजवावी। शंख व घंटेच्या आवाजानेही घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तसेच घरातील बारीक बारीक सूक्ष्म जीवही नष्ट होतात। दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो। म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी भगवंतांचे दर्शन व पूजन जरूर करावे, तसेच भूमातेलाही वंदन करावे। सकाळी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ कितीतरी अधिक पटीने मिळते। म्हणूनच शक्यतो भगवंतांचे कोणतेही पूजन, यज्ञ, होम इत्यादी सकाळी सकाळी लवकर केले जातात। त्याशिवाय सकाळी सकाळी आपण जे काही कार्य करतो त्याचा प्रभाव आपल्या संपूर्ण दिवसाच्या कामकाजावर पडतो। म्हणून भगवंतांचे कोणतेही शुभ कार्य सकाळी लवकर करणे खूप उत्तम। गंगेच्या पाण्याचेही आपल्या धर्मात खूप महत्व आहे। दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान केल्यास आपल्या जन्मजन्मांतरींच्या पापांपासून आपली सुटका होते। दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकावे। रात्रभर ते पाणी तसेच राहू द्यावे। सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी त्यातील पाणी आपल्या अंथरुणावर शिंपडावे आणि बाकीचे पाणी अंथरुणावरच बसून पिऊन घ्यावे। यामुळे व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळते। आणि लवंगेचेही भगवंतांच्या पूजनात खूप महत्व आहे। कितीतरी उपाय व टोण्या टोटक्यांमध्येही लवंगेचा वापर केला जातो। असे मानले जाते की लवंग मध्ये देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी यांचे वास्तव्य असते। म्हणून रात्री झोपताना आपल्या औशीखाली एक लवंग ठेवावी आणि सकाळी उठून ती लवंग एक ग्लास पाण्याबरोबर खाऊन घ्यावी। परंतु ती दाताखाली न चावता तशीच पाण्याबरोबर पिऊन घ्यावी। या उपायामुळे आपल्याला नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त होतो, तसेच धनसंपत्ती व ऐश्वर्यात वृद्धी होते। चला तर आता जाणून घेऊयात की सकाळी अशी कोणती वस्तू खावी ज्यामुळे आपले भाग्य उजळते आणि आपण सुखी संपन्न व ऐश्वर्यशाली बनतो। ते आपण दररोज भगवंतांचे पूजन केले की भगवंतांना विविध प्रकारची फुले अर्पण करतो। ते फूल भगवंतांपुढे तसेच राहू द्यावे आणि दुसऱ्या दिवशी भगवंतांचे पूजन करताना ते फूल उचलून त्याची एक पाकळी भगवंतांचा आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून खाऊन घ्यावी। यामुळे आपल्यावर भगवंतांचा वरदहस्त कायम राहतो। भगवंतांच्या कृपेमुळे आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश आणि सफलता मिळते। आपले प्रत्येक कार्य यशस्वीरित्या पूर्ण होते। त्याबरोबरच कोणत्याही महत्त्वाच्या कामासंबंधी घराबाहेर पडताना दोन चार तांदळाचे दाणे खाऊन त्यावर पाणी पिऊन मग घराबाहेर पडावे। यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व आपल्याला धनसंपत्ती आणि पैसा मिळत राहतो। यामुळे आपल्याला ज्या वस्तूंची आपण कल्पनाही केलेली नसेल अशा अशक्य प्राय गोष्टींची प्राप्ती होते। दररोज घराबाहेर पडताना दही व साखर खाऊन घराबाहेर पडणे खूप शुभ मानले जाते। यामुळे आपल्या कार्यात आपल्याला यश मिळते। तसेच
कोणत्याही महत्त्वाच्या किंवा दैनंदिन कामासाठीही घराबाहेर पडायचे असेल तर सर्वात आधी कपाळावर चंदनाचा टिळा लावावा। कपाळावर चंदनाचा टिळा लावल्यास आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला भगवंतांची साथ मिळते, तसेच देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्यामध्ये तेज निर्माण होते, तसेच आपल्या मान सन्मानातही वृद्धी होते, समाजात आपला मान वाढतो। तसेच दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण केल्यास भगवंतांची तसेच देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळते आणि घरातील वातावरण उत्साही, आनंदी आणि पवित्र बनते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।